नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पावसात जोर वाढणार आहे पावसाचा खंड हा कमी होत आहे तर आपण सविस्तर पुढील तीन दिवसाचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता मालवण सावंतवाडी हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पावसा शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे कणकवली कुणकेश्वर पोंडा या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो राजापूरकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस अशक्यकत आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं असता रत्नागिरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील रत्नागिरी माखजन आणि रत्नागिरीच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गुहागर चिपळूण खेड दापोली या सर्व परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे प्रतापगडकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील गोरेगाव दिवेगर रोहा लवासा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग पेण खोपोली या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे कासमतकडे मात्र जोर थोडा कमी राहील पुण्याच्या काही भागामध्ये कासमत चाकण हा जो परिसर आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तसेच मुंबईकडे बघितलं असता मुंबईच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस अशी शक्यता जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच वसई विराट शहापूर वाडा पालघर पालघर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हो शकत आहे वाडा शहापूर वसविरार या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया पुढील तीन दिवसामध्ये हवामानाची स्थिती काय जबरदस्त पावसात जोर कोणत्या भागामध्ये वाढणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये वाढणार आहे काटोल कोंडाली रम, या ठिकाणी मुसळधार पाऊस सावणे रामटेक नागपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे पूर्व विदर्भाकडे पाऊस जोर चांगल्याच प्रमाणात वाढणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस असे कथा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये भंडारा मौदा तुमसर तिरोरा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे उमरेड खरगाव भिवापूर पवनी या ठिकाणी देखील जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तुळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसेच गोंदिया जिल्ह्याकडे बघितलं असतं गोंदियामध्ये दे देखील मुसळधार पावसाची शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे जबरदस्त पाऊस लांजी गोंदिया तिरोरा तुमसर तसंच आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये दे, साकोली देवरी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो देवरीकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि साकोलीकडे मात्र मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो साकोलीकडे तसेच गडचुलीमध्ये बघितलं असता गडचुलीमध्ये देसाईगंज आरमोरी गडचुली मुरुमगाव हा जो सर्व परिसर आहे मुरुमगावकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील गडचुली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली जवळपास संपूर्ण भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील गडचुलीपेक्षाही जास्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये राजुराज चंद्रपूर भद्रावती मुसळधार पाऊस शकत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय पांढरकवडाकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असता वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पाऊस जोर जो जास्त राहील वर्धामध्ये सेलू तुळजापूर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे वर्धा तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे पुलगाव हा जो सर्व लगतचा काही परिसर आहे आसपासचा परिसर या सर्व परिसरामध्ये मध्यम मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला बघितला असता आर्वी आष्टी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो लाडगड वाधोना आर्वी तळेगाव आष्टी कारंजा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अमरावतीमध्ये अमरावती मोजरी मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे अचलपूर आणि चिखलदारा चिखलदा या ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर चिखलदा हिरासाल धारणी हा जो परिसर आहे या ठिकाणी मात्र जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे अकोलामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शिकत आहे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर मध्यम स्वरूपाचा राहील दर्यापूर अकोटकडे थोडा जास्त राहील ते लहारा जळगावचा मोद मध्यम स्वरूपाचा पाऊस शिकत आहे व पातूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र जोर जास्त राहील मालेगाव वाशिम मरसूळ मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पीर कारंजा खेरडा पीरकडे मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे कारंजा आणि खेरडाकडे मात्र मध्यम सरींची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये सतरा अठरा आणि एकोणावीस जून रोजी तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी पाऊस जोर बुलढाणामध्ये अहमदपूर कुदनापूर घाटबोरी तसंच मेहकर डोनगाव हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी जो जोर थोडा जास्त राहील मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे आणि बाकी भागाकडे बघितला असता चिखली कलवड बुलढाणा गिरडा मध्यम स्वरूपाचा मोटाला खामगाव बरडगाव नांदुरा दिघी मलकापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शिकत आहे जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय फैजपूर यावल या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे मात्र चोपडा अमळनेर पोरोळा एरंडोल या परिसरामध्ये जोर कमी राहील हलक्या सरींची शक्यता या सर्व परिसरामध्ये आहे आणि बाकी भागाकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय हलक्या सरींची शक्यता पश्चिमेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे साखरी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे धुळे आणि साखरेकडे जोर कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच शिरपूर सिंदखेडा दोंडाईचा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा करणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे नावापूर विसरवाडीकडे देखील हलक्या स्वरूपात नाशिकमध्ये सटाणा मालेगाव मनमाड येवला निफाड हलक्या मध्यम सरणी शक्यता आहे त्र्यंबक इगतपुरीकडे जोर थोडा जास्त राहील नाशिककडे देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय सिन्नरकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेला कोपरगाव श्रीरामपूर संगमनेरकडे हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे राहुरीकडे देखील हलक्या स्वरूपात घोडेगाव भगूर पाथडी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस या भागामध्ये पावस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये घोडेगाव भगूर पाथडी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तसेच काळा जामखेड कर्जत हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे श्रीगोंदा दौंडकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता जुन्नूर मत्सर चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती जवळपास सर्व भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा वडूज मायनी हलक्या मध्यम स्त्रींची शक्यता आहे सोलापूरकडे मात्र पुढील तीन दिवसामध्ये पावस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आपल्याला इंदापूर पंढरपूर अकलोज पिलीव तसेच सांगोले सोलापूर अक्कलकोट जवळपास सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता शकत आहे संख या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे सांगलीमध्ये बघितलं सा सांगली कुरंदावड कोडाची अथनी हलक्या मध्यम स्वरूपाचा कोल्हापूर कोडोली इस्लामपूर कराड या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा कोल्हापूरमध्ये राधानगरी गगनबावडाकडे जोर थोडा जास्त राहील पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघितलं असता औरंगाबाद जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोरदार राहील औरंगाबाद संद्रमणी सी पिप्री काचोड पाचोड या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय बिटकिन ढाकेपाल पैठण दैगवणे भक्तापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकत आहे धरंग क्षेत्राकडे जवळपास सर्व भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय औरंगाबादच्या उत्तरेला दौलताबाद एलोरगुफाई हतनूर कन्नड आंबाला हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे जालना जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसमध्ये बघायला मिळू शकतो आहे जालना अंबड ईश्वरनगर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बीड जिल्ह्यामध्ये गेवराई बीड या ठिकाणी जोर जास्त राहील मुसळधार पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे गेवराई बीड आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जोर थोडा जास्त राहील या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे माजलगावच्या का देखील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकते तसेच बीड जिल्ह्याच्या बाकी भागाकडे बघितला असता चोसाळा केज या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील उस्मानाबादमध्ये कळमकडे मध्यम स्वरूपाचा उस्मानाबाद तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर औसा सोणंद पाल उदगीर निलंगा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावस अशक्यता पुढील तीन दिवसामध्ये जवळपास संपूर्ण भागामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे बर्डापूर अहमदपूर परळी गंगाखेडे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावस शकत आहे परभणीच्या उत्तरेला बघितलं असता या ठिकाणी बघू शकता झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परेस परिसरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये बघितलं असता पूर्णा बासमत नांदेडवागळा भोकर तसंच पेठोंबरी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शकत आहे कंधारकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच धर्माबाद निजामाबाद दुर्दूर देगलूर मुखेड कंधार जवळपास आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो नांदेड जिल्ह्याच्या या भागामध्ये जबरदस्त पाऊस शक्यता आहे हिमायतनगर उमरखेड मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसंच किनवटकडे देखील मुसळधार पाऊस होक्यता आहे किनवड इचोदा हा जो काही आसपासचा लगतचा परिसर आहे आदिलाबाद या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे हिंगोलीच्या उत्तरेला जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो मुसळधार पाऊसची शक्यता आहे सापदगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत या ठिकाणी जोर जास्त राहील तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये हा जो सर्व परिसर आहे कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकंदरीत बघितला असता पावसाचा खंड जो आहे तो पुढील तीन दिवसामध्ये कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे चला तर भीड पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र